सुप्तांशु उर्फ अनिकेत पंतांचा अभिषेकाला मॅचला सुरुवात करायची आहे. धोनी कृष्ण पंच पाहतोय या मॅच करता. जे आपल्याला मात्र सकाळपासून 2 दिवसामध्ये त्यांचा ऍटोरेट डिसिजन तुम्हाला पाहायला होत आहे. एका साईडनं आपण पाहतोय या टुर्नामेंट करता गरतनगर पाटील, महेंद्र शिंदे आणि त्यासोबत मात्र महेश मकवाना. फर्स्ट बॉल फ्लॅटेड बॉल, स्वीप केलाय बॉलला, चेंडू निघून चाललाय स्क्वेअरले डीपला. सौकार्या करता आते ही अपनी झलक, आते ही अपनी पहचान बनाते बल्लेबाज जिसका नाम है घनश्याम पाटील. यांचं साई साई ग्रुप तर्फे खूप खूप स्वागत. दीप्तांश आपण पाहतोय अप्रतिम फटका, ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं सॅनी साईडनं खूप चांगल्या पद्धतीने सकाळपासून मी पाहतोय चांगली फलंदाजी करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक चेंडू मुव्हमेंट करतोय, क्षेत्र कोणतंही असू द्या, कारण आतापर्यंत 30 सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू पाहतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी अनसक्सेसफुल, ज्याला म्हणतात निराशाजनक शॉट सिलेक्शन, जे करणं गरजेचं नाहीये. आणि त्या शॉट करता यावेळी मात्र बेसावत त्याला ठेवलं गेलं, कारण गोलंदाजी अप्रतिमा लाईन ऑफ लेन क्लिअर करतोय. आणि ज्या गोलंदाजीचं नाव आहे एव्हन क्वालिटी, आणि क्वालिटी काय म्हणतात ते स्वतःला ब्रँड बनवायचा प्रयत्न करतोय गोलंदाज युगांत. फर्स्ट डिलिव्हरी चौकार, दुसरा चेंडू मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल, तिसरा बॉल या ठिकाणी बॅटचं गेज अँड फर्स्ट विकेट ऍज अ डाऊन अँड फर्स्ट विकेट बाबा शिंदे तंबूच्या अस्त्राला पडताना मिस्टर अनिकेत यावली मात्र फर्स्ट विकेट. महत्वाची विकेटची मात्र सेलिब्रेशन तो बनताही आहे, कारण महत्वाची विकेट होती. फलंदा थांबला असता तर 18% आपली जबाबदारी स्वीकारण्याकरता माहीत होता. जबाबदारी हा 4 अक्षरांचा जरी मात्र आपण जर पाहिलं तर मात्र खूप मोठं, जरी लँग्वेज जरी असेल तरी मात्र जबाबदारी खूप मोठी असते. जबाबदारी कोणत्याही क्षेत्रातील असू दे, क्रिकेट असू दे, आपलं व्यावसायिक जीवन असू दे, किंवा मात्र कोणतेही क्षेत्र असू दे स्पोर्ट्सचं, जबाबदारी घ्या, जबाबदारी स्वीकारा आणि जबाबदारी पूर्ण करण्याचं मात्र काम नक्कीच करा. आणि यावेळी मात्र तीच गोलंदाजी आपल्या कॅप्टन्सनं आपल्या हातामध्ये चेंडू का सोपवला याचं उत्तर दिलं आपल्या कॅप्टनला. आणि खऱ्या अर्थात ती गोलंदाजी युगांतकडनं मला आज पाहायला मिळाली. आणि मैदान जेवढं तीक्ष्ण आहे ना, जेवढे मैदान जेव्हा पहिले तर विकेट पाहायला मिळते ती मात्र अप्रतिम आहे. तेवढे क्रिकेट देखील सकाळपासून सर्वांकडनं उत्तम झालंय, सर्व खेळाडूंना जीवजान लावली गेली आहे, कारण प्रत्येकाचं मी म्हटलं सकाळीच आन बान शान लागली गेली आहे. त्याचं नाव आहे UPL अरे उमलबान प्रीमियर लीग 2024 आहे. चौथा वर्षाकरता आज पहिला दिवस, शुभ शनिवार. काही क्षण, काही तास, काही मिनटं, फक्त 2 मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर उद्या ठीक आपल्याला सकाळी 8 वाजता पहिला चेंडू या स्पर्धेमध्ये मात्र लँड होताना पाहायला मिळेल. उद्या मात्र सर्वांचं भविष्य जे मात्र क्वालिफायच्या रिझर्वमध्ये असेल. त्यानंतर दुपारच्या 17 प्रेक्षक रजाकरता खुश खबर आहे की लकी ड्रॉ जे मात्र विड्रॉ केलं जाईल. त्यानंतर मात्र उमेदवारांचा हा सण देखील कम्प्लीट होईल आणि कुठेतरी मात्र अंतिम टप्प्यामध्ये 24 या चमचमत्या ट्रॉफीवरती नामांकित नावकरण करील. नेक्स्ट बॉल, न्यू बॅटर आपल्या सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न करतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. ज्या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्म्यांचा क्षेत्रचेक स्लिपमध्ये तैनात आहे, एक सिंगल मात्र अर्जित केली फलंदाज मिस्टर विनीत किनी. आपण पाहतोय एक चांगला बॅटर देखील आहे, मात्र एक पहिली धाव जी मात्र हवी होती ती मात्र सुरुवात देखील करू दिली आहे. आणि आपण म्हणतो ना की एका सेलमध्ये आपली गाडी स्टार्ट झाली पाहिजे, तसं क्रिकेट देखील आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलीच पाहिजे हा क्रिकेटचा सर्वात मोठा सूत्र आहे. आणि त्याकरता आपण आत्तापर्यंत ती युगांची गोलंदाजी आहे मी म्हणेन की एवन ठरली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार खाला, त्यानंतर सुधारणा केली, त्यानंतर मात्र आपल्या लाईन ऑफ लेंथमध्ये कंट्रोलमध्ये आला आणि नियंत्रणमध्ये देखील आला. त्यावेळी शॉर्ट ऑफ लेनला पूल केला आहे ऑन साईडला, ज्या ठिकाणी धीरज आहे मात्र धीरज चुकी करणार नाही आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड विकेट ऍज अ डाऊन, मोठा स्ट्रोक होता मात्र त्या ठिकाणी एक शपळ आणि चपळ शब्द शब्द धीरज ऑन साईड इयरमध्ये. आणि सेकंड विकेट इज अ डाऊन, बॅक टू बॅक विकेट अटॅक अँड ओनली ऑन मिस्टर युगांत. न्यू बॅटर यावेळी मात्र अभिषेक मैदानच्या आतपर्यंत असताना पाहतो विकेट क्रमांक 3 करता. बॅक टू विकेट इज अ लॉस ऑफ आपण जर पाहिली तर पाहायला मिळतात. घड्याळमध्ये परफेक्ट 4 वाजता आहेत आणि मॅच क्रमांक आपण पाहतोय या स्पर्धेतील 7. एका साईडनं जर्मन योद्धा जी मात्र यावेळी बॅटिंगमध्ये पाहायला मिळती आहे, त्यानंतर त्यांच्या विरोधात ओमसाई तीर्थ आपण पाहतोय जिने नाणेफेक जिंकली आहे. फील्ड स्वीकारली गेली, त्यानंतर फील्डमध्ये असं टार्गेट दिलं होती 50 धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पहिल्या ओव्हरमध्ये ते करून देखील दाखवलाय. बोलण्यापेक्षा करण्याला महत्व आहे, कारण असं म्हणतात की बोलणाऱ्यांची अंबट बोरं देखील विकली जातात आणि न बोलण्याची मात्र गोड बोरं देखील विकली जात नाही आहे. तसं क्रिकेट देखील आहे, कारण बोलण्यापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व द्या आणि कर्तृत्व करण्यापेक्षा सिद्धतेला महत्त्व द्या. आणि यावेळी तेच मात्र युगांनं करून दाखवलंय. दोन्ही विकेट ज्याच्या नावावरती आहेत. लास्ट बॉल आपटून टाकायचा प्रयत्न केला आहे,
चला मात्र मनपा प्रतिसरण पाहायला मिळतोय आणि गुडलँड स्पॉट मध्ये चेंडूंना हाईट घेतली नाहीये. षटक पहिलं कंप्लीट झालं, पहिल्या सहा चेंडूचा मेंटेन पॉवर प्ले आपण पाहिला असेल. त्या ठिकाणी मात्र जर काय घडलंय, धावसंख्या फलकावरती आली आहे ती मात्र पाच, विकेट मात्र गेल्यात त्या मात्र दोन आणि पाच. धावसंख्या फलकावरती जेव्हा येते ना तर पुन्हा एकदा मात्र डोले मिटून एकच छायाचित्र समोर येतं. वर्ल्ड क्रिकेट क्लास टेस्ट मास्टर विराट कोहली 5 नोव्हेंबर ह्या दिवशी मात्र 2023 साली आपण पाहिलं तर वर्ल्ड कप जे चालू होतं त्या वर्ल्ड कपमध्ये खऱ्या अर्थानं तो बड्डे सिरीफ नुसता झाला नाहीये, ती व्हिडिओ देखील व्हायरल झाली. एबी डिव्हिलियर्स साऊथ आफ्रिकेवरनं खास आपल्या क्रिकेटच्या ज्याला खूप मोठं स्थान देतोय, ज्याला मानलं देखील जातं, आपल्या पार्टनरला भेटण्याकरता तो भारतामध्ये देखील आला होता आणि मात्र ती व्हिडिओ करता ती व्हायरल देखील झाली आणि 5 नोव्हेंबरचा दिवस देखील होता. म्हणून एबी डिव्हिलियर्सचं नाव घेतलं जातं कारण एबी डी हा खेळाडू सर्वांचा चाहता आहे, तो देखील साऊथ आफ्रिकेला देखील असेल. मात्र त्याची तरी फलंदाजी वर्ल्डमध्ये आजपर्यंत प्रत्येक खेळाडूकडनं पाहण्यासारखी होती. अनेक वर्ष आरसीबीला दिली, चांगली पार्टनरशिप देखील गेली आणि सर्वात आयपीएलचा रेकॉर्ड ब्रेक जर पार्टनरशिप असेल ते मात्र त्या एबीडीच्या नावावरती देखील, हा देखील इतिहास आहे. बोलूयात या टुर्नामेंटकडे. आपण पाहतात वुमेन मन प्रीमियर लीग 2024 न्यू बॉलर बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज मिस्टर पवन. बॅटलर यावेळी अक्रॉस करायचा प्रयत्न करतोय, थोडासा आतमध्ये येऊन मात्र यावेळी व्हाईट बॉल दिशा आणि गोलंदाजी. त्या ठिकाणी महेश मकवाना सर आपण पाहतोय, अतिशय तीक्ष्ण पंच. या उन्हाच्या खडकामध्ये दोन्ही पंचांचं मी मनापासून आभार म्हणेन कारण हा देखील जॉब आहे. स्टँडिंग ऑफ द वर्क आपण जर पाहू शकाल, कारण एकाच जागेवरती स्टँडिंग उभं राहणं आणि आपली जबाबदारी म्हणजे आपलं काम करणं हा पण जॉब आहे. मी म्हणताना की पंचही जॉब नाही, मी तर याला जॉबच म्हणतोय. आणि यावरली शॉर्ट ऑफ लेन अँड फायनली डेब इज अ क्लिअर. यावरली मात्र याचं बिग याच हाय दर्जेदार स्टोक्स षटकार. थोडासा विनीतनं वेळ घेतला त्यानंतर मात्र अक्रॉस झाला आणि मात्र शॉर्ट ऑफ लेनला परफेक्ट टायमिंगनं मात्र फेकून दिलं गेलं फायनली डीपवरनं सर षटकार करता. आणि 6 धावांनी धावसंख्या फलकावरती येते 12, कारण आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतं ना तेव्हा आपण देवाकडे हाक मागतो आणि क्रिकेटमध्ये माझ्या या पंचांकडे 10 दशांश 2 तीक्ष्ण पंच मी पाहतोय. कारण पहिल्यांदा अपील केली जाते पंचांकडे, त्यानंतर आधीच तुम्ही क्रिकेटर पाहिलं त्या ठिकाणी मात्र लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, आता मात्र लाईव्ह टेलिकास्ट देखील उपलब्ध झालंय. त्यानंतर तुम्ही रिप्ले करताय, थर्ड अंपेअर करता, तर मात्र तीक्ष्ण पंच ते मात्र निर्णय देताना ते मात्र स्वीकारला जायचं असं क्रिकेट आम्ही देखील पाहिलंय. आणि यावेळी आपण तेच पाहतोय कारण उमेलमार प्रीमियर लीग 2024 परवामध्ये चौथ्या वर्षामध्ये आज शनिवारचा दिवस देखील असेल 13 एप्रिल देखील आपण पाहतोय. एक चांगली मॅच बनती आहे, प्रत्येक पाहिलं तर अक्रॉस करायचा प्रयत्न होतोय आणि मात्र त्याच आपल्या मास्टर माइंड अँड यूज अँड थ्रो. आपण जर पाहिलं तर आपल्या माइंडमध्ये चार अशी बुद्धी होती फलंदा अक्रॉस होईल, त्याआधी मात्र पवनची गोलंदाजी असं डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार खाला त्यानंतर सेकंड बॉल आणि त्या ठिकाणी मात्र विनीत किनियाला मात्र स्टॉप करायचा प्रयत्न करतोय. तिसरा बॉल पुनश्चित यावली पंचांकडे अपील आणि पंचांचे हात आकाशाकडे आणि विकेट मात्र क्लीन LBW अँड डाऊन. आपण जर पाहू शकाल की विनीतला परतावा लागेल, स्वतःवरती नाराज झाला. विकेट क्रमांक 3 परतीच्या प्रवासाला. न्यू बॅटर निशांत म्हात्रे कॅप्टन्स आपण पाहतो मैदानच्या जात असताना. आणि आज मात्र नुसतं कॅप्टन्स नाही, मी सकाळीच म्हणलं कर्णधार, नुसतं कर्णधार नाव नाही आहे, ती मात्र जबाबदारी घ्या, ती स्वीकारा आणि स्वतःला सिद्ध करण्याची टीम बनवण्यापेक्षा स्वतःचं श्रेय ते 18% द्या, कारण कर्णधाराने ते दिलं पाहिजे. कारण आपण IPL सध्या पाहतात सर्वांची लाडकी स्पर्धा चालू आहे आणि त्यामध्ये सर्वात मास्टर माइंड ज्याला सल्यूट देखील केलं पूर्ण आपलं भारत देश कारण MS धोनी CSKचा अंतिम क्षण मात्र या वर्षामध्ये खेळणार आहे आणि त्याकरता पुनश्चितदा 6व्या ट्रॉफीकरता त्याचं नामांकित म्हणजे त्याच्याविरुद्धात कुठेतरी डगमगलं गेलं. 2 मॅचेस तरी लॉस ऑफ झाल्या तरी मात्र आणखीन प्रवास चालू ठेवतील. निशांत मात्रेकरता प्रत्येक षटकाराकरता 200 रुपये येत आहेत एकता ग्रुप यांच्याकडनं. व्हाईट बॉल नो डाऊट. लाईन ऑफ लेनच्या उजव्याशीच्या खूप दूरवरचा चेंडू जो हाताला गेलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपानं एक धाव देखील फलकावरती येते आणि एकेरीच्या सहाय्यानं धावसंख्या वाढती आहे, जाऊन पोचते फलकावरती 13 या धावसंख्येवरती. दादा पाटील तुमचं पुन्हा एकदा साई साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार.
या स्पर्धेमध्ये उमेन बांकरांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे. त्याच्यामध्ये अनेक व्यक्तींमध्ये सकाळ सत्रामध्ये वेळात वेळ दिली, आर्थिक स्वरूपानं देखील सहाय्य केलं. त्यानंतर मात्र स्पर्धेकरता गावाकरता 2 दिवस सुट्टी देखील मारल्या गेल्यात आणि त्यानंतर मात्र हा सण आपण पाहतोय उमेन बांकरांचा. मात्र यावेळी चांगला स्ट्रोक नाही आहे, जॅटमध्ये मात्र परफेक्ट प्रॉपर फटका देखील नाही आहे, प्रॉपर कनेक्शन देखील नाही आहे, कारण फाईन लेगचा शतकशत तेवढा तबील झाला होता आणि मात्र चांगलं कलेक्ट देखील केलं गेलं. एकच सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती 14. ओवर क्रमांक आपण पाहतोय, षड क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत चेंडू उचलले गेलेत ते मात्र पवनने आपण पाहिले तर 4 चेंडू, 4 चेंडूवरती पहिला षटकार खाला, त्यानंतर डॉट तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती सिंगल लिहिली आहे. 5वा बॉल फ्लॅटेड बॉल, फुटवरच्या साह्यानं पूल करण्याचा प्रचार होता मात्र मिस टायमिंग एज आणि ज्या ठिकाणी इनसाइड पाहायला मिळालं चेंडू फक्त एक सिंगल करता आपल्या क्रीजमध्ये रिझन होताना पाहायला मिळाला आणि परफेक्ट आपण जर पाहिलं तर एक सिंगल इथे आहे आणि एकच सिंगलनं धावसंख्या फलकावरती 15. शेवटचा बॉल 11 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि धावसंख्या फक्त फलकावरती पाहिली तर 15 इथे आहे. येणारे आत्ता प्रत्येक चेंडूवरती अटॅक करावा लागेल, कारण अटॅक करायचा तर मात्र निर्भर मनामध्ये करावा लागेल, निर्धार करण्यामागे करायचा तर मात्र संघर्षाला भिडावा लागेल आणि त्याकरता मात्र कोणाला तरी संकटमोचक बनावा लागेल. एक बिग बॅटरला मात्र आता फायटिंग करावी लागेल, कारण आपल्या टीम जर संकटात सापडली आहे तर नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्या ठिकाणी मात्र 40 ते 50 धावसंख्या या येणाऱ्या चेंडूवरती जर आली, आपलं स्कोअर कार्ड जर जाऊन पोचलं तर खऱ्या अर्थानं संघर्षाकरता जी फायटिंग स्कोअर आहे ती खूप मोठी ताकद असेल. लास्ट बॉल, शेवटच्या बॉल करता पाहतोय पवन. त्या ठिकाणी फ्लॅटेड बॉल पुन्हा एकदा, यावेळी चेंडू मात्र निघून चालला त्या ठिकाणी या स्क्वेअरने डीपमध्ये शतरक्षक पाहतोय. तेवढ्याच वेगानं मात्र कव्हर बॅकअप करेपर्यंत फक्त 2 धावा अर्जित केल्या जातील आणि या 2 धाव्याच्या साह्यानं षटक तुम्ही पाहिलं तर कम्प्लीट झालं ते मात्र दुसरं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 17 या धावसंख्येवरती. यानंतर शेवटची मॅच जी मात्र आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी टीम्स आपण पाहतोय आणि यावेळी मात्र मॅजिकलवर जी 50-50 आहे आणि गेम ऑफ चेंज ऑफ द टाइम, कारण गेम चेंज करणारी गोलंदाजी यावेळी आली आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच जी जर्सी देखील प्रदान केली आहे त्या खेळाडूचं नाव सुनील गोरड. माझी का बॉलिंग ज्याच्याकडे सुबवली गेली आहे आणि ती करण्याकरता तो सक्षम देखील आहे. आधीच्या मॅचमध्ये निर्णायक क्षणामध्ये त्यांनी ते करून दाखवलं होतं आणि खास सुपीरियर खेळण्याकरता आपलं काम सर्व काही मात्र पाहिलं तर नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. इला बॉल जो मात्र बॉलिंग मार्फत वेगानं केलाय आणि रनअप अप्त पाहतोय. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. या षटकामध्ये जर पाहिलं तर हनुमान योद्धा 5 चेंडूवरती 14 धावा आल्या नाहीत तर मात्र मायनस पॉईंटला आणखीन जावं लागेल. पुन्हा एकदा बॅकफूट येईल समोर, मग फुटवर करण्याकरता इथनं सुरुवात करा आणि फुटवर करायचं आहे तर 2-3-3 मोठे फटके खेळावेच लागतील आणि त्याकरता प्रयत्न करावे देखील लागतील, कारण गोलंदाजी आत्तापर्यंत अप्रतिम झाली आहे. सुप सुनीलचा पहिला चेंडू डॉट झालाय, बॅटिंग स्थानावरती आहे फलंदाज. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक इज अ डॉट बॉल, परफेक्ट टाइम ऑफ द लेन ऑफ द क्लिअर, कारण चेंडूमध्ये अचूक टप्प्या त्याला साध्य केलाय आणि गुडलँड स्पॉटवरनं त्या स्पॉटला त्यांनी निवडलं देखील गेलाय. फलंदाज खेळेल त्या मुवमेंटमध्ये चेंडूला मी हाईट देईन, कुठेतरी स्टॉप करेन आणि स्लोवर करण्यापेक्षा हाईटेड बॉलला महत्त्व देण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच मात्र केलं यावेळी सुनीलनं. 2 चेंडू डॉट झाले, बॅटिंग स्थानावरती आहे फलंदाज अभिषेक, त्याचं नाव मात्र अभिषेक आहे, मात्र नावाप्रमाणे आज पूर्णपणे खेळ झाला नाही आहे. संध्या 17 मध्ये सूर्य देखील आपल्या मावलतेकडे आणि यानंतर शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. एक चांगलं टूर्नामेंट, एक चांगलं नियोजन, एक चांगलं आयोजन आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचं प्रेम देखील. 3 चेंडू देखील आपली डॉट. म्हणून मी नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस का महत्वाची आहे, अनुभव एक वेळ नसेल तरी चालेल म्हणून प्रॅक्टिसला महत्त्व द्या, कारण मी सकाळीच म्हणलो मोनीश, कारण भूतकाल भविष्यकाल म्हणण्यापेक्षा वर्तमानकाला महत्त्व द्या. मी आता समालोचक आहे, आधी काय केलं होतं नंतर काय करणार आहे या बोलण्यापेक्षा टायमिंग परफेक्ट आहे. आणि यावेळी मात्र सुनीलनं बॅक टू बॅक 3 बॉल इज अ डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे, काय क्रिकेट आहे, प्रॅक्टिस नसेल तरी मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणि अभिषेकच्या विरोधात 4th बॉल देखील डॉट आणि मात्र त्या ठिकाणी 5 जो पोहोचेल तो आम्हाला मात्र मान्य असेल, कारण दोघांमधलं क्रॉस कनेक्शन झालं असेल तर मात्र विकेटचं पतंग जो मात्र महत्त्वाचा विकेट होता ज्याकरता सर्व काही निर्भय होतं त्याला परतावा लागेल.
आणि विकेट क्रमांक आपण पाहिलं तर 4 मिस्टर निशांत यावेळी आपला स्वतःवरती नाराजदान प्रतिच्या प्रवासाला येतोय तंबूच्या आश्रयाला, कारण 4 चेंडू मात्र सुनीलनं या ठिकाणी डॉट केलेत. चौथ्या चेंडूवरती धावती स्वरूपानं यस नो मध्ये विकेटचं बदन आणि खेळाडू बाद. पहिल्यांदा टॉट बॉक्स मध्ये त्यांचे कर्णधार आमच्या जॉईंट झाले, त्याने निर्णय केला की नाणेफेक आम्ही जिंकली आहे, 50 धावांपर्यंत रोखू आणि खऱ्या अर्थात ते आज करून देखील दाखवताना पाहतोय. कारण ही मॅच म्हटलं तर दोघांकरता पॉईंट टेबलचा विचार केला ना तर खूप महत्वाची आहे. आणि या त्याकरता मात्र जी गोलंदाजी आहे सुनील, 5वा बॉल, न्यू बॅटर बॅटिंग मार्कवरती पाहतोय मंगेश नागेश यावली 40+ आपण पाहतोय. कारण आज ही जर पाहिलं तर लेजंड ऑफ टेनिस बॉल उमेल मान नागेश यांचं देखील नाव घेतलं म्हणजे या ठिकाणी चावची स्वरूपानं विकेटचं पतन बॅक टू बॅक. अभिषेकला स्टॉप सांगितलं होतं कारण क्रॉस होईपर्यंत मी पोहोचेन आणि स्वतःवरती नाराज झालाय, कारण लेजंड टेनिस बॉल ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल ना ते खऱ्या अर्थानं मात्र जीवजान लावत असतात. अशा अनेक खेळाडू मी पाहतो, भिवंडी तालुका असेल, वस्ते असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, ही शहापूर असेल, मात्र लेजंड ऑफ टेनिस बॉल हे नयनातील पारणं फिटणारे क्रिकेट आहे. कारण जीवाच्या शेवटपर्यंत लढण्याकरता ते सज्ज असतात आणि एखाद्या वेळी जर चुकी घडली ना तर सर्वात जास्त दुःख त्यांना देखील होतं. म्हणून यावेळी नागेश ज्यांना परतावं लागेल. लेजंड ऑफ टेनिस बॉल उमेदवार आपण पाहतोय प्रतिच्या प्रवासाला, न्यू बॅटर यावेळी ओम. आणि पूर्णपणे या ठिकाणी पण पाहिली तर ओमसाई तीर्थ जी टीम मात्र थोडीशी हवी ठरती आहे, थोडीशी वळसर बनती आपल्या स्वतःच्या पाठला देखील जड करती आहे, कारण नुसती मॅच जिंकण्यापेक्षा रनरेटचा विचार करती आहे. कारण आतापर्यंत मी म्हणेन की पंकज सुनीलची गोलंदाजी पहा, कर 3 चेंडू पहिल्यांदा डॉट, त्यानंतर दोन्ही चेंडूवरती विकेट, म्हणजे एकही धाव त्याने आतापर्यंत खर्च केलीच नाही आहे. एक धाव आली ती मध्ये रनआउटच्या स्वरूपानं, म्हणजे एक धाव तर खर्च केली. मध्ये जी 50-50 बॉल होती ना जी गोलंदाजी 14 धावांकरता, ती त्याच्याकडे दिली आणि ती दिल्यानंतर मध्ये त्यांनी स्वतःला कसं सिद्ध केलं हे पहा. सर्वात मध्ये टर्निंग पॉईंट असेल ती गोलंदाजी मॅचमध्ये. आता इथनं मायनस धावा होतील कारण शेवटचा चेंडू बाकी आहे, राहिलंच नाही काय. शेवटचा चेंडू ओम गेला यावली स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, चेंडू डाऊन टू ग्राउंड चाललाय. त्या ठिकाणी एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र तिसरी धाव येईल का, मात्र दोन धावा इथे मात्र दोन धावायलात, एक धाव फक्त मायनस केली जाईल. आणि धावसंख्या 3 षटकानंतर 18 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती येते आहे. एक रन्स मायनस केली आहे. माझी का ओर अप्रतिम मात्र सुनीलने हातली गेली, नुसतं मात्र जी दिलेली होती ती गोलंदाजी नाही तर खऱ्या अर्थानं इव्हन क्वालिटी. म्हणून नेहमीच म्हणतो तर ब्रँड बनायचा आहे तर स्वतःला सिद्ध करा, कारण या जगात तुम्हाला कोणी ब्रँड बनवणार नाही आहे. कारण या धावत्या जगामध्ये आज कोणीच कोणाचा नाही आहे, आपला भाऊ देखील आपला नाही आहे. अनुभव घ्यायचा आहे तर वाईट परिस्थितीचा अनुभव घ्या आणि त्या वाईट परिस्थिती पहा आपला भाऊ देखील धावतो की काय आपल्या पाठीशी. म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं, मी सकाळीच म्हटलं की महाराष्ट्रातील सर्वात गरीब घरामध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि ठाणेकरांचं भिवंडीकरांचं मान उंचावलं, सारजा डुबे कटणार नाही तर टॅप बॉलपर्यंत. आणि खऱ्या अर्थानं आयसपीलमध्ये वरसईगावचा सुपुत्र भावेश पवार का आठवण करून देतोय, कारण या खेळाडूंनं खूप गरीब घरामध्ये जन्म घेतला आणि त्यानंतर मात्र अक्षरशः 80% त्याला विरोध झाला क्रिकेटमध्ये. मात्र मी हरणार नाही आहे ही मनामध्ये मात्र अपेक्षा ठेवली आणि आज पूर्ण महाराष्ट्र त्याला खांद्यावरती घेऊन नसतंय. ओनली वन मॅन आर्मी, द ब्रँड ऑफ ठाणे, द ब्रँड ऑफ भिवंडी, द ब्रँड ऑफ महाराष्ट्र, टेनिस बॉल क्रिकेट, मिस्टर भावेश पवार, द मॅन फ्रॉम गोरसई. वॉट अ बॉलिंग. अप्रतिम लाईन ऑफ लेंथ, समर इज द डिलिव्हरी. पंत तिष्ण आहेत, जोरदार अपील जरी केली तरी पंच आमचे तिष्ण आहेत. पंधर शिंदे आपण पाहतोय, त्यानंतर महेश मकवाणा मी पाहतोय सकाळपासून एक तिष्ण चाणाक्ष बुद्धीनं टोल्यामधील तेल टाकून आपलं जे काम करतायत पॅट्रोल आपण पाहतोय. आणि ज्या ठिकाणी गोलंदाजी आहे
वाईट बॉल, वाईट बॉल, बॅक टू बॅक चेंडू होतल्यानंतर कुठेतरी उज्वेशा थोड्याशा दूर यांच्या चेंडू मात्र फेकला गेला आणि परफेक्ट आपण जर पाहिलं तर पंतांच्या दोनात समांतर रेषेत आणि त्यामध्ये आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचलं की हा चेंडू पत्र वाईट असेल. ग्रामीण टेनिस बॉल, मी नेहमीच म्हणलं एक गाव क्रिकेट म्हणजे ग्रामीण टेनिस, आणि आपण जर पाहिलं तर खेळ म्हणजे ग्रामीण टेनिस, आणि आपण जर पाहिलं तर एक गाव क्रिकेटच्या फॉर्मॅट ते ग्रामीण टेनिस आणि शहरी क्रिकेटमध्ये खूप मोठा डिफरंट आहे. बॉलिंग आपण आतापर्यंत पाहतोय, मग यावेळी एक्स्ट्रा कव्हरला खेळला आहे, चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे, मग त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि परतावा लागेल फलंदाजाला. ज्या फलंदाजानं प्रयत्न केले होते तो फलंदाज मिस्टर ओम यावेळी मात्र आपल्या पुनश्च एकदा पाठीचा गाव तंबूच्या असल्याला. आतापर्यंत तुम्ही जर पाहिली तर पंकज विकेट होतं लॉस ऑफ टीम जर्मन योद्धा, सहा विकेट जी मात्र बॅकफुटला गेली आहे, कारण आतापर्यंत वर्चस्व राहिला युगांत सुनीलजी आणि पवनची गोलंदाजी. युगांतनी पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या, पाच आणि दोन विकेट. त्यानंतर पुन्हा चौथ्या ओव्हर करता बॉलिंग मार्कवरती आला आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत, दोन रन आणि एक विकेट देखील नावावरती गेली आहे. हे क्रिकेट आहे, म्हणून मी म्हटलं की 2021 पर्यंत 20 पर्यंत पाहिलं असेल ना की फक्त फलंदाजाला महत्व द्यायचे समालोचक. आता त्यानंतर मुनिश क्रिकेट बदललं, त्यानंतर बदलत्यानंतर 21 मध्ये क्वालिटी गोलंदाजी घ्या ही पाटा विकेटनं आणली, कारण माते विकेटमध्ये चेंडू स्लोवर व्हायचा. पाटा विकेटला बॉल परफेक्ट डिझनला टायमिंगला समोर येतोय आणि त्यानंतर मात्र तो वेगाने निघून देखील जातोय, कारण माते विकेटचा फलंदाजाला बेनिफिट काय असायचा की वेळ मिळायचा आणि वेळ मिळल्यानंतर बॅकफुटला जायचं, फुटवर करायचं, मग पंच करायचे आणि तेव्हा मात्र 18% फक्त फलंदाजी. लेखबाय सुरूपाने धाव येते या पंच दर्शवत आहेत आणि धावसंख्या इथाहून पोहोचेल ते फलकावरती 22. चार चेंडू 22 रन ऑन द स्कोरबोर्ड, 22 धावसंख्या फलकावरती लागली आहे. पाचवा बॉल यावेळी स्टेपॉटच्या साह्याने उडवला आहे, चेंडू निघून चाललाय. या ठिकाणी मिड ऑफचा शतरक्षक पाहतोय, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का, मग या ठिकाणी येस नो मध्ये दोन धाबा त्या देखील सक्सेसफुल आणि या दोन धावेनं धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते फलकावरती. 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड जर्मन योद्धा, आतापर्यंत चौथ्या षटकामध्ये 24 धावा फलकावरती लावती आहे. शेवटचा बॉल आहे म्हणजे निर्णायक षटकामध्ये पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये जर पंकज 15-20 धावा आल्या तर 40+ धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, 10-5 धावा आल्या तर 30+ देखील धावसंख्या पाहायला मिळेल. थोडासा दबाव आत्तापर्यंत राहिलाय. यावेळी चांगला बॉल, चांगला बॉल तो देखील मात्र यावेळी डॉट आणि षटक आपण पाहिलं तर चौथा कंप्लीट झालं. चौथ्या षटकानंतर आपण पाचव्या षटकापर्यंत येईपर्यंत चला दोन्ही कॅप्टन्स आपली टीम्स आपण देखील शेवटच्या मॅचकरता रेडी राहायचं आहे आणि युवा चॅलेंजर आपण पाहतोय त्यांच्या विरोधात काशीबाई इलेव्हन आपण पाहतोय. युवा उमेरमान धीरन चॅलेंजर्स आणि काशीबाई यांच्यामध्ये नक्कीच यानंतरची मॅच होणार आहे, त्याकरता दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं, दोन्ही कॅप्टन्स देखील या षटकानंतर टॉसवर पोहोचायचं आहे आणि आमचे मान्यवर देखील त्या टॉसवर पोहोचतील नक्कीच शेवटच्या मॅच करता. संध्याकाळ सत्र आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये यावेळी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर मयूर. पहिली मॅच जिंकल्यानंतर थोडस मनोबल वाढवलं, दुसऱ्या मॅच करता यावेळी वेट करून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, त्यावेळी ऑनसाईडचा शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चांगला झेल कॅरी आणि विकेट इज डाऊन, कारण त्या ठिकाणी अप्रतिम झेल आणि मग त्या झेलनंतर विकेटचं पतन. विकेट क्रमांक 7, 7 गडी बाद आणि धावसंख्या फलकावरती फक्त लागली आहे 24. 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, म्हणजे या वातावरणामध्ये हलक्यात घेऊ नका, कारण हिस्ट्री ऑफ द क्रिकेट इतिहासावरती नोंद केली आणि इतिहास काय होता तर नक्कीच एका साईडनं मी मगाशीच म्हटलं की 2023च्या या टुना एकगाव क्रिकेटमध्ये एका साईडनं वाडेकर म्हणजे एका साईडनं कुडूस फैजान मैदान FDC कुडूसकडनं बॉलिंग मार्कवरती आला, एका साईडनं गोरसेबी पवनकेने स्ट्रायकर एनवरती होता आणि या डिसेंबरमध्ये स्पर्धा आम्ही जी कम्प्लीट केली 23 अकोलीचं मैदान आणि पंकज त्या ठिकाणी मात्र पवनकेनेला अक्षरशः 6 चेंडूवरती 7 धावा करू दिला नाहीत, हा क्रिकेट आहे आणि अक्षरशः फैजान मैदानने टी शर्ट मैदानामध्ये काढला. हे एक गाव क्रिकेट आपला सांगून जात आहे, कारण मी म्हणतो ना प्रत्येकाची बारी बारी आणि खऱ्या अर्थानं सब प्रत्येकाची वेळ येते आहे, म्हणून मी नेहमीच म्हणतो की घमंड ना करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है सिर्फ तस्वीर बदलती रहती है आणि अक्षरशः मात्र क्वालिफायची ती मॅच होती आणि गोरसई टीम आपल्या परतीच्या प्रवासाला लागली आणि वाडेकर मध्ये टॉप 4 मुनिश पाटील जाऊन पोहोचले, हा क्रिकेट आहे. आपण पहिली यतीन पाटील यांची ट्रॉफी आणि आज आपण पाहतोय उमेदवारांची ह्या विद्यमान सोहळा ज्यामध्ये सर्वांचा स्वाभिमान अभिमान देखील लागला गेलाय. नेक्स्ट बॉल
ओला अटेंड केलाय, चांगल्या फटक्यामध्ये चेंडूने उंची जास्त घेतली आहे, लांबी कमी आहे, स्ट्रेट मध्ये ज्या ठिकाणी मात्र कबरचा शतरक्षक येईपर्यंत दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट होती आहे. युगांत त्या ठिकाणी होता, मात्र आपण पाहतो परफेक्ट चेंडूने उंची जास्त घेतली होती आणि या त्या दोन धावेनं धावसंख्या फलकावरती येते आहे, 28 धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स तुम्ही देखील टॉसबॉट मध्ये या आणि आमच्या मान्यवर त्यासोबत आमचे साथी कॉमेंटर मनीष पाटील देखील जॉईन होतील. यावली परफेक्ट फटका, प्रॉपर कनेक्शन आहे आणि चेंडू निघून झालाय ज्या ठिकाणी मात्र संघर्षाचा संघनाद करत, पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल छानमान युद्धाचा ब्रँड ऑफ षटकार. या षटकाराकरता 6 धावा आणि या 6 धावच्या सहाय्यानं धावसंख्या येते या फलकावरती 34. थोडीशी आता मजबूत स्थितीमध्ये धावून पोहोचली आहे. 34 धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहतात. षटक क्रमांक 5 मध्ये मात्र प्रगती पथावरती मार्गस्थ आहे. आतापर्यंत त्यातील 4 चेंडू टाकून झाले, 5वा बॉल. स्पिपेला बॉलला त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर इनसाइड एज झाला म्हणतात तो चेंडू, मात्र मुवमेंट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस नो मध्ये 8व्या विकेटचं बदन. या मॅच मध्ये आतापर्यंत लॉस ऑफ 8 विकेटचं नुकसान केलंय आणि त्यानंतर धावसंख्या फलकावरती फक्त येते या 35 या धावसंख्येवरती. चला दोन्ही कॅप्टन्स काशीबाई इलेव्हन कॅप्टन्स अँड त्यांच्या विपक्षात युवा उमेदवार धीरन चॅलेंजर्स. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉच करता, टॉस बॉल पोहोचा. आमच्या मान्यवर धावसंख्या फलकावरती आहे 35. शेवटचा बॉल डबलिया फ्लॅटेड बॉल, ज्याला मात्र पाहू शकाल की व्हाईट दर्शवलं गेले 55. परफेक्ट डिसिजन आपण पाहतोय कारण व्हाईट बॉल ज्या ठिकाणी एक सिंगल येईल, एका सिंगलनं धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल ती फलकावरती 36 या धावसंख्येवरती. डबली चांगला स्ट्रोक्स, मात्र ज्या ठिकाणी शतरक्षक सुनील आपण पाहतोय चेंडू निघून चाललाय आणि ज्या ठिकाणी मात्र चौकारा करता. या 4 धाबा खूप महत्वाच्या असतील. निर्णायक क्षणी जो चौकार आलाय आणि या 4 धाबाच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती येते आहे 40 ऑन द स्कोर बोर्ड. आता जिंकण्याकरता 30 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान ठेवेल. त्याचबरोबर आपण पोहोचूया टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही कॅप्टन्स आणि आमचे साथी कॉमेंटेटर मनीष पाटील देखील पोहोचतील. चला दोन्ही कॅप्टन्स काशीबाई इलेव्हन कॅप्टन्स आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय नक्कीच युवा उमेदवार धीरंजय चॅलेंजर, त्याच्यामध्ये नक्कीच सनारबी केली जाईल आणि विवेकदादा पाटील या शेवटच्या मॅच करता पोचायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण पाहतोय ह्याच्यानंतरचा होणार सामना धीरेन चॅलेंजर्स वर्सेस काशीबाई इलेव्हन. तरी दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती करतोय की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. विवेकदादा पाटील तुम्हाला विनंती करतो की नाणेफेक करून घ्यायचे. नाणेफेकीचा कौल होतोय विवेकदादा पाटील यांच्या हस्ते. काशीबाई इलेव्हन यांचा कौल होता. साई 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 आलेला आहे. कोण कोण
काशीबाई इलेव्हन नाणेफेक जिंकले. विवेकदादा पाटील धन्यवाद, तुम्ही असं नसतं व्हायचंय. धन्यवाद. काशीबाई इलेव्हन नाणेफेक जिंकले आणि हा शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील, तर तुमचं काय डिसिजन असेल? बोलिंग गोलंदाजी करा तुम्ही प्रथम, आणि प्रथम गोलंदाजी करताना समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखवायचं तुमचा मानस असेल? 40-50 पर्यंत टार्गेट असेल आमचं. धन्यवाद. प्रसाद, तुम्हाला तुम्ही नाणेफेक हरलेले आहात आणि तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, तर तुम्ही प्रथम फलंदाजी करताना किती धावा जमवले या शेवटच्या सामन्यामध्ये? तरी मगाशी पण आमचा 70 धावा करण्याचा इरादा होता, पण थोडंसं आमचं डिस्कशन चुकलं, त्यामुळे आम्ही थोडंसं कमी धावापर्यंत थांबलो, पण यावेळी नक्की 70 धावा होतील अशी मी अपेक्षा करतो. तुमचा आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे बरोबर, तुम्ही पहिला सामना जिंकलेत की हरलात, मग तुमचा आता सेकंड दुसऱ्या सामन्यामध्ये तुमची काही प्लेअर चेंजेस तुम्ही केले आहेत? एक प्लेअर चेंज केला आहे आम्ही, तो रामलाल म्हणून त्याला घेतलेला आहे आम्ही, आणि रोशनला मी रेस्ट केलेला आहे. आणि प्रसाद पाटील, तुमच्या माहितीसाठी युपीएल आपण दरवर्षी भरवतो, तर तुमचं काय मत आहे की युपीएल दरवर्षी व्हायला पाहिजे की नाही आपल्या मैदानामध्ये? हो, नक्कीच व्हायला पाहिजे. मी दरवर्षी सांगत असतो की हे प्लॅटफॉर्म आहे आमच्या टमाला, तर असं आम्हाला प्लॅटफॉर्म कधी भेटलं नव्हतं. तुमच्यासोबत मी आम्ही यायचो, बॅट पकडायचो, एक बॉल मिळाला खेळायला, तर त्याच्यावर आम्ही आमचा परफॉर्मन्स द्यायचो. बट हे तुम्ही खूप चांगलं, एकदम चांगलं म्हणजे एकदम लेक वाखणण्याजोगे आहे, पण माझं एक, मी एक क्रिकेटर म्हणून, एक उमेदवार म्हणून, साधा सुद्धा एक क्रिकेटर म्हणून माझं एक इच्छा अशी आहे की तुम्ही, मी मगाशी पण बोललो की तुमचे जे 8 ओनर आहेत, त्या 8 ओनरला तुम्ही एक रिक्वेस्ट करा की तुम्ही जे काही अमाऊंट तुम्ही देता त्याच्यात 5,000 जर तुम्ही जास्त अमाऊंट दिली, तर ते 5,000 तुम्ही साईडला ठेवा. म्हणजे आपण आपण जशी खेळतो बघा, आपण 1,00,000 टुर्नामेंटला आपण 10,000 एंट्री भरतो, अशा आपल्या 5 एंट्र्या जर तुम्ही जमवल्या आणि युपीएलमधले बेस्ट 15 म्हणजे बेस्ट 15 तुम्ही प्लेअर काढल्या आणि त्यांना 5-1,00,000 जर तुम्ही मॅचेस तुम्ही साईसाई ग्रुपतर्फे खेळवल्या, तर हे तुमचं आणि एका आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक उंचावलेलं नाव होईल, का ते आपल्या गावाच्या बाहेरसुद्धा ते क्रिकेट नेतात. ह्याच्यामध्ये तुम्ही एक माझं मत होतं म्हणून मी व्यक्त केलं, बाकी तुमचा जो काय आहे तो निर्णय आहे. नाही, निश्चितच प्रसाद पाटील यांचं वैयक्तिक मत चांगलं आहे की तुम्ही प्रत्येक ओनरने 8 ओनर असू दे किंवा 10 ओनर, तुम्ही प्रत्येकाने 5,000 रिक्षा काढा आणि तुम्ही या प्लेईंग 15 टीम बनवा, म्हणजे जे 8 संघ आहेत त्याच्यामध्ये जेवढे प्लेअर आहेत त्याच्यामध्ये 15 प्लेअर निवडून त्यांना त्या पैशामध्ये बाहेर खेळणारा संधी द्या. निश्चितच ओनरना आम्ही विनंती करू की हा जो तुमचा म्हणजे हे आहे, म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट केल्या, त्या रिक्वेस्टच्या म्हणजे विनंतीला मान द्यावा आणि ह्याचं काहीतरी डिस्कस करून पुढे काहीतरी त्याचा निर्णय लावा. काशीबाई इलेव्हन कनकिनी, तुम्हाला, तुम्ही जास्त लेदर मॅच खेळता, तर तुम्हाला टेनिस मॅच खेळताना कसं वाटतंय मैदानावरती? डिफरंट एक्सपिरियन्स आहे, पण आता दोन्ही क्रिकेट आता आमच्यासाठी सेमच आहे, कारण की दोघांमध्ये चांगलं परफॉर्मन्स करणं आणि टीम वर्क सगळं म्हणजे महत्वाचंच आहे. धन्यवाद दोन्ही संघांना, ऑल दी बेस्ट. धन्यवाद. बॅक टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद सर, धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 बोलूयात. आपण पाहतोय आणि शेवटची नाणेफेक झाली आहे, त्यानंतर आपण बोलतोय, कारण एक लो स्कोरिंग टार्गेट आहे आणि त्या समोर दोन्ही बिग बॅटर आपण पाहतोय. वेट टू बॅट सेकंड इनिंग फर्स्ट बॉल करता बॉलिंग पार्क वरती आहे, एक चांगला ब्रेक गोलंदाजी यावेळी आल्या आल्या त्याचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे तुम्हाला स्वागत. तयार होता जरी काय ड्रेसिंग रूम मध्ये सज्ज होणारचा मनामध्ये इरादा होता आणि त्या इराद्याला पक्का पक्का आणि ये लगा दिया मॅक्सिमम छक्का षटकारा करता. मयूर आपण पाहतोय स्ट्रायकर, ती नॉन स्ट्रायकरला धीरज आहे, दोन्ही बिग बॅटर आहे, कारण अनेक वर्षापासून उमेलमान टीम जेव्हा जेव्हा नवीन खेळाडू चान्स दिला ना, त्यातील एक गाव क्रिकेटमधला फॉर्मॅटमधला दोन्ही खेळाडू आहेत. कारण धीरजला याच वर्षामध्ये 2 टुर्नामेंट मी पाहिलं होतं, आता यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साईड डीपला खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी शतरक्षक कव्हर करतोय, मात्र दुसऱ्या धावेत रोखू शकत नाही आहे. तुम्ही जर धीरजकडे पाहिलं ना तर खूप मजबूत शरीर असती आहे, मात्र मी त्याला का मानतो एक गाव क्रिकेटमध्ये, कारण या खेळाडून स्वतःला जे सिद्ध केलंय ना, फक्त बॅटिंगनं नाही तर तुम्ही जरी शरीरशी पाहिले की हा खेळाडू धावू शकत नाही आहे, मात्र याला जे स्ट्रोक खेळताना मी पाहिलंय ना ते मात्र खूप वेगळा आनंद निर्माण होतो मनामध्ये. यावेळी अक्रॉस केला, यावेळी अप्रतिम बॉल, कट बॉल ज्याला म्हणतात ना, चेंडूला फक्त अक्षरशः फिरवण्याचं काम केलं, चेंडूला कुठेतरी मुवमेंट दिली, चेंडूला मात्र त्या लेग स्टिकवरनं हॉप स्टिकवरनं
परफेक्ट डिसिजन मध्ये आणून ठेवलं, यालाच म्हणतात क्वालिटी गोलंदाजी. लाईन ऑफ लेंथ यावेळी क्लिअर केली जाते. पहिला चेंडू ज्या ठिकाणी आपण पाहिला तर डॉट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. असा बॉल हा देखील मात्र पाहतो त्या फाईन लेग मध्ये, ज्या ठिकाणी शत्रच्या डोक्यावर चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स चौकार, आणि या चौकाचा सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलक विदाउट लॉस. न आपण जर पाहिली तर एक चांगली सुरुवात साठ हवा होता, एक चांगली पार्टनरशिप साकारताना ते दोन्ही बिग बॅटर करतायत. आणि ओमसाई तिथं आपण पाहतोय जाऊन पोहोचते ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती. पाच चेंडू आतापर्यंत फेकून झाले, 22 पॉवर प्ले करता आपण पाहतोय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18% जी फलंदाजाला मिळणारी ऊर्जा आहे ना, ते तुमचं मैदान खाली आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू पाहतात शेवटचा बॉल, ज्याकरता ऑन साइड ला खेळलाय, पुनश्चितामध्ये फटका फसलाय, फलंदाज फसतोय. अँड फर्स्ट विकेट इज डाऊन अँड बॅक टू द डगआउट मिस्टर मयूर ची फलंदाजी संपुष्टात. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना, साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना, नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाणा, धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला, धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. यावेळी मात्र आधीच्या मॅचचा हिरो जो मात्र वन डाऊन स्वरूपाने यावेळी या बॅटिंग वरती येतोय, आणि त्याच्या सतीला धीरज देखील आहे. जिंकण्याकरता हमवाण सोपं आहे, मात्र मॅच कठीण आहे. कारण आपण म्हणतो ना की बुद्धिबळामध्ये वज्रपेक्षा पॅदाला महत्व असतं, तसं क्रिकेटमध्ये म्हणतो की प्रत्येक खेळाडू तेवढंच महत्व आहे. आणि आजचं क्रिकेट मी म्हणतो ना की सोपं बनलं नाही आहे, क्रिकेट इज हार्ड. कारण क्रिकेट पण पाहिलं तर हार्ड देखील बनलंय, कारण असं वाटायचं याआधी की क्रिकेट सहज सोपे होईल आणि होणारी फलंदाजी व्हायची. त्यानंतर माझं बदल घडला, बदल घडता घडता मध्ये कुठेतरी प्रेशर आलं, प्रेशर येता येता मात्र क्रिकेटचं वळण बदललं आणि आता मात्र क्वालिटी क्रिकेट एक गाव क्रिकेटमध्ये झालंय. आणि आज या लीगमध्ये तेच मला सर्व काही पाहायला मिळालं, कारण प्रत्येक खेळाडू आज स्वतः करता खेळतोय. कारण या लीगमध्ये जो स्वतःचा मध्ये चांगला धावा करेल तो मात्र बेस्ट बॅटर ठरेल, जो गोली मार्कमध्ये चांगला विकेट जास्त घेईल तो बेस्ट बॉलर देखील ठरेल, आणि जो सर्व काही सर्व उत्तम करेल तो मात्र या स्पर्धेचा हिरो देखील ठरेल, ज्याला आपण सिरीज म्हणतो, मालिकावीर. उद्या नक्कीच तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल, मग त्याआधी घेऊयात या मॅचचा आस्वाद. ज्या ठिकाणी धीरज बॅटर आहे, फ्लॅटेड बॉल, हे असे बॉल जर दिले ना तर एकच वाकील आ बैल मुझे मार, कारण या शॉर्ट न धीरज पसंतीला आला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण ती वाडादर्भी स्पर्धा ज्या स्पर्धेकरता निलजी सांबरे जिजाऊ ट्रॉफी मध्ये धीरजची फलंदाजी मी पाहिली होती या सीझन मध्ये. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये जरी एक स्थान असेल ना तरी हृदयामधील धगधग वाढणार जर आपण विचार केला तर धीरज बिग बॅटर आहे. मी मगाजी म्हटलं की हा खेळाडू तुम्हाला शरीरदृष्टीने पाहायला मिळतोय, मग त्याने स्ट्रोक मी खूप जवळून पाहिलेत आणि आज मात्र आपल्या खर्चांची छाप सोडतोय. काय स्ट्रोक खेळलाय, घुटना टेक यावेळी सन्मान केलाय बॉलचं. चेंडू ब्लॉकॉल मध्ये परफेक्ट होता, चेंडू अप्रतिम टाकला होता यावेळी. मात्र मी म्हणे की गोल तारीफ आहे, ओ म्हणजे नाव आहे, परफेक्ट यॉको बॉल होता. मग त्याला सॉफ्ट हँडनं फक्त अटेंड केलं आणि एक सिंगल देखील त्या ठिकाणी खर्च केली आणि एक सिंगल साईड देखील रोटेट केली आणि एका सिंगलनं न्यू बॅटर मिस्टर सुनील सायकल एंडवरती आलाय. हे रचनात्मक क्रिकेट आहे, एक कलात्मक क्रिकेट आहे, याला मास्टर माइंड क्रिकेट म्हणतात. कारण फक्त षटकार चौकान जिंकण्यापेक्षा सिंगल डबलनं आपला मात लावीन केला. फ्लॅटेड बॉल पुनश्च एकदा, मात्र यावेळी चेंडू निघून चाललाय ज्या ठिकाणी, पुनश्च एकदा त्याची गेंद वैसी नसीयत. आणि यावेळी पाहू शकाल की चेंडूला मुवमेंट केलाय, इट का जबाब पत्थर से और गेंद का जबाब बल्ले से, षटकारा करता. स्कोरबोर्ड वन विकेट लॉस ऑफ अँड टीम आपण पाहतोय मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचती. पहिली मॅच जिंकली, दुसऱ्या मॅच मध्ये लढवया बनली आणि लढवया करण्याकरता शस्त्राप्रमाणे काम करतीय. आणि काउंटर अटॅक आहे जो ओम वरती, ज्याला पोलिसी मारा म्हणतात, कारण गुन्हेगार थांबेल मात्र पोलीस थांबणार नाही आहे, तो अटॅक केला यावेळी मात्र ओम वरती. दोन्ही बिग बॅटर पाहतोय आता यावेळी स्विंग ऑफ द डिलिव्हरी, ज्याला मुवमेंट केला बॉलला, थोडासा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता चेंडूचा आणि ज्याला ब्रेक म्हणतो आपण लेग बाय स्वरूपानं
एक सिंगल त्या ठिकाणी अर्जित होती आहे आणि एका सिंगल धीरज पुनिस एंड वरती येतोय. कमीत कमी ओव्हर मध्ये मध्ये कमीत कमी चेंडू मध्ये पंकज नक्की त्या धावा ठोकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असेल, कारण मार्जिंग हवी आहे या टुर्नामेंट मध्ये. आपल्याला जिवंत ठेवायचं आहे, क्वालिफायर मध्ये फायनल तारीख पोहोचायचं असेल तर ही मार्जिंग तिथं परफेक्ट आहे, कारण आतापर्यंत आपल्या शैलीने खेळतोय, पूर्ण एसट्या दाखवतोय अक्रॉस भूमिकेमध्ये. आणि यावेळी तोच शॉर्ट सिलेक्शन फटका काय कनेक्शन करतोय, कारण नुसता हा फलंदाज मुवमेंट करत नाही आहे, नजरेला नजर मिळण्याला मात्र नेहाळण्याचं काम करतोय, कारण चेंडू येईपर्यंत चेंडूला पाहणं आणि नजर नेहाळणं, त्यानंतर बॅकफुटला जाणं, त्यानंतर पंच करणं आणि पंचमध्ये आपल्या मंडळी ताकद देखील अजमावणं, ती मात्र धीरजकडनं मी पाहतोय. आणि या चौकाच्या साह्यानं धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 runs ऑन द स्कोरबोर्ड. एक्केचाळीस धावन संवाद असताना पहिल्या दोन ओव्हर मध्ये आपण जर पहिलं पंकज 11 चेंडूवरती आतापर्यंत धावा ठोकल्या गेल्या 30. शेवटचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, मात्र यावेळी प्रॉपर फटका नाहीये, कारण मी स्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतोय ज्या ठिकाणी फाईनली डीपचा क्षेत्ररक्षक त्याला कव्हर करतोय, तोपर्यंत एक सिंगल आली आणि धीरज पुन्हा सायकल एन वरती येईल आणि एका सिंगलनं धावसंख्या 31 runs ऑन द स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतीय. आता जिंकण्याकरता 10 धावांची गरज आहे आणि मात्र यावेळी थोडस बदल होणार आहे, कारण षटक क्रमांक 3 आलाय, झाला आपण 50-50 अरे मॅजिक ओव्हर म्हणतोय. पंचांचा ऑफिशियल कॉल देखील आम्हाला आलाय. महेश मकपाणा सर आपण पाहतोय, असे तालुक्यातील नामांत पंच आपण त्याच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यानंतर महेश शिंदे देखील आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये धीरज आधी षटका ठका ठेकले त्याला महत्व नाहीये, 14 करायचं आहे आणि त्याकरता धीरज करता एक वाक्य आहे, ना झुकने का शौक है ना झुकाने का शौक है, ना झुकने का शौक है ना झुकाने का शौक है, बस कुछ ऐसा से दिल से जुड़ा है उसे निभाने का शौक है, जो वादा दिया है उसे अब निभाना है. कारण या षटकामध्ये अमित जसपाल सरकारने 14 धावा आल्याच पाहिजेत तर जिंकणार, नाही आल्या तर बॅकफुटला जाईल आणि त्याकरता मात्र धीरज प्रयत्न नक्कीच करेल, कारण लेजंड ऑफ टेनिस बॉल आपण पाहतोय सर्व क्रीडांगणामध्ये 40 साईडला आपण पाहतोय, नायगावकडनं देखील आपण पाहतोय, त्यानंतर कल्पेश म्हात्रे यांच्याकडनं देखील शुभेच्छा सकाळच्या चित्रामध्ये जो कॉल आम्हाला आला होता, म्हात्रे ब्रदर्स जे ब्रँड बनलं वसे तालुक्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मनीष म्हात्रे आणि यावेळी वॉटर स्ट्रोक्स आज अ बिग ब्लास्ट आज अ बिग प्रो मिस्टर धीरज. पहिला चेंडू मिस झाला पंकज, दुसऱ्या चेंडूरती मात्र तो त्याचा प्रहार पुन्हा एकदा ठेवला आणि त्यानंतर मात्र धावसंख्या फलकावरती येते, ती मात्र वेळ तर 36 जिंकण्याकरता 37 धावा, 4 धावांची गरज आहे, मात्र ही ओव्हर आहे ती 50-50 आहे, 14 धावा कराव्या लागतील. आता उर्वरित चेंडू राहिलेत 4 आणि जिंकण्याकरता आपण पाहिलं तर 8 धावा. तिसरा बॉल आता धीरजा शैलीमध्ये आहे, विस्फोटक फलंदाजी, प्रत्येक शॉट सिलेक्शन त्याचा परफेक्ट पाहायला मिळतोय, पहिला चेंडू फाईनली डेप, दुसरा चेंडू ऑन साइड, तिसरा चेंडू जर पाहिला तर क्लास टाईप फटका, विराट कोहली कॉपी बुक स्टाईल, एक्स्ट्रा के बॉन्ड इज अ क्लिअर, धीरजचा तडाखा पाहायला मिळतोय. डीजे ऑपरेटर खूप चांगल्या पद्धतीने सॉंग देखील ऐकतात, आपण पाहतात उमेर मकरण सन्मान सन्मान, घरचं प्रेक्षक आपल्याला पाहत आहे, आपले वडील आपल्याला पाहत आहे आणि याचं वडिलांचं नाव कम्प्लीट करताना धीरज मैदानच्या आतमध्ये लढवया बनलाय, सर सेनापती बनलाय, बालेकिल्ला सज्ज करतोय, मात्र या बल्ली ऑन साइडला, ज्या ठिकाणी चेंडू मात्र या बल्ली स्टॉपचा प्रयत्न होईल का, मात्र त्या ठिकाणी आम्हाला दर्शवतील नक्कीच. चेतन पाटील यानंतर आपली मॅच आहे, चेतन हरिचंद्र पाटील काशीबाई जे प्लेअर आहेत त्यांच्या संपर्क साधा, यानंतर जी मॅच आहे यावली मिस स्टॅमिंग स्ट्रोक्स मानसी आदरणीय सन्माननीय आपण पाहतो नक्कीच शंकरजी बने साहेब यांचं देखील आगमन झालंय, मोस्ट वेलकम वेलकम 2024 मध्ये उमेलमान प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. शेवटचा बॉल मात्र बाकी आणि पंकज धावा आव्यात 3, मात्र यावेळी
मिस ऑन डिलिव्हरी ज्या ठिकाणी पण पाहतोय, पण सगळे अपील आहे. तीन धावा आल्या नाहीत, मायनस धावा मात्र पाच होतील आणि मायनस धावाने कुठेतरी या मॅच मध्ये जो सामना जिंकणार आहे तो मात्र हरण्याच्या दिशेनं पाहायला मिळतोय. आता उर्वरित चेंडू मात्र बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 42, त्यातनं मात्र पाच धावा मायनस धावसंख्या फलकावरती आली 37. आता जिंकण्याकरता चार धावा. म्हणजे जी चॅलेंजर ओवरती ज्याला आपण पाहतो या स्पर्धेमधला एक वेगळा नियम 2024 मध्ये जो मात्र लागू देखील केला गेला, इथने मात्र 2025 मध्ये आणखी नवीन नियम तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. कारण मी म्हंटल ना, क्रिकेट आता बदललं, क्रिकेट पहिल्यासारखं राहिलं नाहीये आणि सर्वात फास्टेस्ट सेकंदामध्ये बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, सरड्याप्रमाणे रंग बदलणारी जात म्हणजे क्रिकेट आणि त्या क्रिकेटमध्ये आता सर्व काही बदललंय. त्या ठिकाणी जिंकण्याकरता चार धावा, मात्र हिरो ठरेल का शॉर्ट ऑफ लेंथ इसे तो कहते है सोने पे सुहागा. आणि त्या ठिकाणी मात्र धीरजचा अटॅक जारी होता आणि मात्र बिन झाली आहे टीम. आपण जर पाहिली तर ओमसाई तीर्थ अँड बेस्ट ऑफ लक थोडस बॅड लगे टीम मात्र जर्मन योद्धा. मात्र आणखीन मॅचेस त्याआधी बोलूयात मुख्य मंचाकडे ज्या ठिकाणी आमच्या मान्यवर आणि त्यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर नवीन यंगस्टार ज्याला आपण म्हणतो की चहाल दिली जाते.